जम्मू काश्मीर एक्सप्रेस उमरान मलिकचा अपेक्षेप्रमाणे भारताच्या टी ट्वेंटी संघात समावेश झालाय. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 टी ट्वेंटी सामन्यांची मालिका आणि इंग्लंड विरुद्ध कसोटीसाठी संघ जाहीर झालाय. यंदाच्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी तब्बल 21 विकेट घेणारा उमरान हा सातत्यानं 150 किलोमीटरपेक्षा जास्त वेगानं गोलंदाजी करू शकतो. उमरानखेरीज ऋतुराज गायकवाड आणि अर्शदीप सिंग यांनाही संघात स्थान मिळालंय. टी ट्वेंटी मालिकेत प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आली असून केएल राहुलच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळ. उमरान मलिकचा संघात समावेश झाल्यानं जम्मू काश्मीरमध्ये आनंद व्यक्त केला जातोय. ये उसकी मेहनत ही उसको आज यहाँ तक लेके गई है. वो मेहनत करता रहा बच्चा तो आगे आके पहुँचता रहा. आज उसको पूरे जम्मू और कश्मीर को मुबारक देना चाहता हूँ और पूरे देश को मुबारक देना चाहता हूँ. मैं कहता हूँ इससे भी अच्छा खेले और अपने देश के लिए खेले और अपने देश का नाम रोशन करे और अपने देश के लिए खेले. छत्रपतींचा विचार म्हणजे